राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका. ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव काढून घेतलं, निवडणूक आयोगाकडून गुन्हा. सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा. अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या घटनेमध्ये बदल करून उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे अधिकार घेतले. निवडणूक आयोगानं ते फेटाळले. आमचा विजय निश्चित. दीपक केसरकरांचा दावा. आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन. अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाच्या खासदारांचं फोटो सेशन होणार. नव्या संसदेतील ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद. हिंदी भाषेतून असल्यानं डीएमके खासदार त्रिची शिवांनी पत्रिका फाडली. सूत्रांची माहिती. नागपुरात आज ओबीसी कुणबी महासंघाचा विशाल मोर्चा. सलग आठव्या दिवशी आंदोलन करणार. ओबीसी आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव. या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री बैठक घेण्याची शक्यता. मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्यासाठी ओबीसींचा कोटा 10% वाढवावा. विशेष अधिवेशनामध्ये प्रस्ताव आणावा. राहुल शेवाळेंची माहिती. ज्यांना मिशी दाढी नाही तेही आमदार होतात. बच्चूकडूंचं वादग्रस्त वक्तव्य तर आंडूपांडू लोकही आमदार होतात असं म्हणायचं होतं. कडूंनी मागितली माफी. मुंबई नागपूरसह 5 शहरांमध्ये सीबीआयची छापेमारी. एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाच्या निविदा प्रकरणामध्ये 19 लाखांची लाच. 7 जण अटकेत. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह. हिरव्यागार शेतातून डोक्यावर उचलत बाप्पा घरोघरी. ढोल ताशांच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन. मराठा क्रांती महामोर्चाची लालबागच्या राजाच्या मंडळाविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार. शिवरायांची राजमुद्रा राजाच्या पायावर ठेवल्याचा आरोप. अंधेरीचा राजा मंडळात गणेश भक्तांसाठी ड्रेस कोड. हाफ पॅन्ट शॉर्ट स्कर्ट घालून येण्यास बंदी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये हम सब एक है कार्यक्रमात उपस्थित. लाल चौकातील हनुमान मंदिरामध्ये घेतलं दर्शन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये. महाकाल ज्योतिर्लिंगाची फडणवीसांच्या हस्ते पूजा. मध्य प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार. खरगोन भवनापूरमध्ये मुसळधार. गेल्या 24 तासात 82 मिलीमीटर पाऊस. जनजीवन विस्कळीत. 2023 आशिया कपवर भारतीय संघानं कोरलं नाव. मोहम्मद सिराजच्या बेधडक गोलंदाजी पुढे श्रीलंकेचा संघ गारद.